लोकशाही या संज्ञेचा शब्दशः अर्थ म्हणजे लोकांची सत्ता। पहिल्यांदा बघूया लोकशाही निर्मितीची प्रक्रिया। पहिली पायरी आहे विस्कळीत समाज। अशी कल्पना करा की सुसंस्कृत जगापासून दूर आणि लोकसंख्या कमी असलेला असा एक प्रदेश आहे की जिथे लोक विस्कळीत स्वरूपात राहत आहेत। दुसरी पायरी विविध समस्यांची निर्मिती। अशा ठिकाणी राहणारा प्रत्येक जण फक्त स्वतःच्या फायद्याचाच विचार करत जीवन जगतो आणि मग उपजीविकेच्या साधनांवरून संघर्ष मारामाऱ्या होतील। तिसरी पायरी बळी तो कानपिळी अशी अवस्था। बलवान लोक दुर्बलांचं अन्न इंधन आणि गुरढोर पळवून नेतील। चौथी पायरी अराजक। अशा संघर्षांमुळे प्रत्येक जण त्रस्त होईल। लोकांमध्ये शत्रुत्व स्पर्धा आणि विवाद निर्माण होतील। पुढची पायरी अंतर्गत सुरक्षेची गरज। अशा वेळेला लोकांना अंतर्गत सुरक्षा आणि सुव्यवस्थेची गरज निर्माण होईल। त्याच वेळेला बाह्य आक्रमणापासून संरक्षण मिळण्याचीही गरज लोकांना भासू लागेल।